दक्षिण सोलापूर तालुक्यातील अहेरवाडी इथं एका घरात काळवेटाचं मटण शिजवत असल्याची माहिती मिळाल्यावरून वनविभागानं कारवाई करत एका इसमाला ताब्यात घेतलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आहेरवाडी इथं काळवीटाचं मटण एका घरात शिजत आहे अशी माहिती वनविभागाला मिळाली. त्वरित एक पथक आहेरवाडी इथं दाखल झालं. त्यांनी माहितीची खातरजमा केली तेव्हा राजू सासवे हा आपल्या घरात काळवीटाचं मटण शिजवत असल्याचं समोर आलं. याबाबत पथकातील वनपरिक्षेत्र अधिकारी डी पी खलाणे, वनपाल शशिकांत सावंत, राकेश कांबळे, वनरक्षक बी एस भोई, तुकाराम बादणे, गंगाधर विभूते आदींनी राजू सासवे याची अधिक चौकशी केली असता त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर मात्र त्यानं ही बाब मान्य केली. लगेचच वनविभागानं राजू सासवे याला ताब्यात घेतलं. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार राजू सासवे हा शेळीपालन करतो. शिवारातून शेळी चारण्यासाठी तो गेला असता सुरुवातीला त्याला जखमी अवस्थेतील काळवीट दिसून आलं. ते आपणहून निघून जाईल अशा विचारानं राजू सासवे हा पुढं निघाला. मात्र परतत असताना या काळवीटाची कुत्र्यांनी चिरफाड केल्याचं त्याच्या नजरेस पडलं. त्यावेळी त्यानं हे काळवीट घरी आणत त्याचं मटण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान ही कारवाई झाली. शेवटी हा गुन्हा असल्यानं वनविभागानं त्याला अक्कलकोट कोर्टासमोर उभं केलं असता 15,000 जातमुचलक्यावर राजू सासवे याची मुक्तता करण्यात आली. पुढील तपास वनविभागाचे अधिकारी करत आहेत. ही कारवाई उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक लक्ष्मण आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. इकडं वनपरिक्षेत्र अधिकारी डी पी खलाणे यांनी वन्य प्राण्यांच्या हत्या घडत असतील तर त्वरित संपर्क साधावा असं आवाहन केलं. लोकांना सांगेल की बाबा वन्य प्राणी हे मुख प्राणी, त्यांना काही बोलता येत नाही, त्यांच्या आपल्यापेक्षा वेगळ्या नाही, तेही प्राणीच आहेत. मनुष्य प्राणी जसं आहे तसा तो प्राणी आहे. तर त्यांची काळजी घेणं आपलंच काम आहे. आणि मनुष्य प्राण्यालाच आपल्याला हे दिलेलं आहे की वन्य प्राण्यांची सुद्धा देखभाल करण्याचं काम आपल्याला देवाने आपल्याला दिलेलं आहे. तर त्यांची हत्या होणार नाही किंवा त्यांना कसला त्रास होणार नाही. काही झालं असेल, दुखापत झाली असेल तर तात्काळ त्यांनी वन विभागाला कळवावे असं मी आपल्या मार्फत आवाहन करतो. कसं असतं, आता गुन्हेगार गुन्हेगारच असतो, म्हणजे त्याला दया माया न दाखवता त्याच्यावर जितकी कठोर कारवाई करते तेवढी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो.